निवडणूक आयोग आणि शिंदे गटाची साठगाठ झाली आहे का? सुषमा अंधारेंची शिंदे गटावर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबेला देवेंद्र फडणवीस जवळ करत आहेत, हे धोक्याच आहे असं म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर हल्ला बोल केला। तसेच निवडणूक आयोग आणि शिंदे गटाची साठगाठ झाली आहे का अशी टीकाही त्यांनी केली। म्हणे पक्षप्रमुखच बेकायदेशीर आहेत, निवडणूक आयोग घरचा आहे का? या शब्दात सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली। सुषमा अंधारे या बीड मध्ये बोलत होत्या नरेंद्र मोदीजींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबेला देवेंद्र फडणवीस जवळ करत आहेत, हे धोक्याच आहे असं म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर हल्ला बोल केलाय। त्या बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या असता शिवसेने पदाधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण बैठकीत संबोधन करताना त्या बोलत होत्या। पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आमची खरी शिवसेना नाही, आमचे जिल्हा प्रमुख खेरे नाहीत, पण आम्हाला आमची वस्तुस्थिती माहिती आहे। निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही, जिल्हा प्रमुख खरे नाहीत, पण हे लोक कॉप्या करून पास झाले आहेत आणि त्यांना खरे माहिती नाही, असं वक्तव्य देखील सुषमा अंधारे यांनी केलंय। पक्षप्रमुख म्हणून निवडताना म्हणजे आमच्या एकनाथ भाऊ सगळे सगळेच जण होते, म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या। आता तिसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की ते जेव्हा म्हणतात की नाही नाही हे लोक बेकायदेशीर आहेत, तर जर हे जर बेकायदेशीर असतील कोण, समजा सुभाष देसाईची, अनिल परब साहेब किंवा अनिल देसाई साहेब किंवा संजय राऊत साहेब, रवींद्र वायकरजी किंवा सुनील प्रभूजी, जी काही आमची सगळी मंडळी आहेत, ती निलमताई गोरे असतील, आता ही जर सगळी माणसं जर बेकायदेशीर असतील, तर हे जे आपले जे 40 वाहन तिकडे गेले ज्यांना आपण निवडून दिलं, त्यांचे जे एबी फॉर्म होते त्या एबी फॉर्म वर यांच्यापैकी सह्या आहेत ना सूचक आणि अनुमोदकच्या, मग तुमची अमलाती पण बेकायदेशीर झाली पाहिजे। जर हे जर लोक बेकायदेशीर असतील तर तुमच्या एबी कुठे परब साहेबांनी सही केली असेल, कुठे देसाई साहेबांनी सही केली असेल, कुठे राऊत साहेबांनी सही केली असेल, मग तुमची तुम्ही 40 जणांचे आमदार केस बेकायदेशीर होतील, याचा अर्थ समजत आहे का तुम्हाला? हे कॉप्या करून पास झाल्यासारखे बोलतात, ह्यांचा अभ्यासाचा काही पत्ता नाही। पण अडचण अशी आहे की यांच्या पाठीमागे महाशक्तीची सो कॉल्ड ट्रोल ताकद आहे। ही महाशक्तीची जी ट्रोल ताकद आहे, आपल्या गावाकडे जी म्हणे ना खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं, तसं हे खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं करणारी लोक आहेत, फक्त तिथे डटके उत्तर द्यायला आपण। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।